पण जेव्हा संधी मिळाली त्यांना तेव्हा लोकांच्या पैशावर डल्ला मारला आणि आता तळोजाच्या जेलमध्ये त्या ठिकाणी हार खातात. वेग पाटलांनी पैसे बुडवले पण मोदी सरकारने लोकांचे पैसे 5 लाख पर्यंत परत मिळवून दिले. काही लोकांनी तत्वज्ञान खूप मोठी मोठी सांगितली पण जेव्हा संधी मिळाली त्यांना तेव्हा लोकांच्या पैशावर डल्ला मारला आणि आता तळोजाच्या जेलमध्ये त्या ठिकाणी हार खातात. आणि अधेमध्ये या ठिकाणी प्रकृती बिघडली म्हणून जे हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतात ते आता लोकांची हाय त्यांनी खाल्ली ते आता याच्यातून कसे बाहेर येतील मला माहिती नाही. पण सर्वसामान्य लोकांचा पैसा त्यांनी बुडवला. मोदी सरकारचा आभार मानलं पाहिजे का वेग पाटलांनी पैसे बुडवले पण मोदी सरकारने लोकांचे पैसे 5 लाख पर्यंत परत मिळवून दिले. आता या तालुक्यामधल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा ज्यांनी लुबाडला त्यांचे फोटो अजूनही बॅनरवरती लागतात आणि अजूनही लोक त्यांचं महात्म्य सांगतात. मग काय केलं की अशा लोकांचे डोळे उघडतील मला कल्पना नाही. पण या ठिकाणी शैलेश माळी तुम्ही काळजी करू नका. निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ही जी संताप आहे की आमच्या विश्वासाचा कोणीतरी घात केला आहे, कोणीतरी आमच्या विश्वासाला त्या ठिकाणी तडा दिलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं उभा राहणारा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे याच्या पुढच्या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता जिथे जिथे समोर दिसेल त्या त्या ठिकाणी लोक भाजपच्या पाठीपाशी उभं राहतील आणि त्यामुळे तुमच्या बरोबरीनं आमचे सर्व सहकारी जे या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.